आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव। मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये एक असे गाव आहे ज्या गावात प्रत्येक जण जवळजवळ करोडपती बनले आहे। सर्वसाधारणपणे विचार केला तर आपण गावातील लोकांना गरीब आणि साधारण समजतो, तर दुसरीकडे या गावातील सर्व लोक हे करोडपती बनले आहेत। या गावातील शेती करण्याच्या पद्धतीमुळे हे गाव आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते। या गावातील लोक हे मोठ्या प्रमाणात शेती या उत्पादनावर अवलंबून असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव कोणते आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गावाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, भारताच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील शिमला जिल्ह्यातील मडावग हे गाव आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून उदयास आले आहे। शिमला जिल्ह्यातील चौपाल या तहसील अंतर्गत हे मडावग गाव येते। मडावग मधील लोक हे मोठ्या प्रमाणात शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सफरचंदचे पीक घेतले जाते। मडावग मध्ये राहणारे हे सर्वच शेतकरी वर्षभर एकच पीक घेतात। मडावग मधील प्रत्येक सफरचंदची शेती करणारे कुटुंब हे करोडपती झाले आहे। सफरचंदामुळे भारतातील हिमाचल प्रदेश या राज्याला ॲपल राज्य म्हणून ओळखले जाते। मिळालेल्या माहितीनुसार मडावग मधील प्रत्येक कुटुंब हे वर्षाला 35 ते 80 लाख रुपयाचे उत्पादन काढते। हे उत्पादन सफरचंदाचे पीक आणि दर यावर अवलंबून असते। यामध्ये घट किंवा वाढ होऊ शकते। मडावग मध्ये साधारणतः 225 पेक्षा जास्त कुटुंब राहतात। या ठिकाणी असणारे बागायतदार हे दरवर्षी 150 ते 175 कोटी रुपयांचे सफरचंद विकतात। याआधी कॅरी हे गाव आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जायचे। कॅरी हे देखील गाव सफरचंदामुळेच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून उदयास आले होते। सध्या मडावग हे गाव आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून उदयास आले आहे। सफरचंद क्वालिटीचा विचार केला तर मडावग मधील सफरचंद हे चक्क जम्मू काश्मीर मधील सफरचंदापेक्षा दर्जेदार आहेत। यामुळे मडावगच्या सफरचंदांना देश विदेशातून ही मागणी असते। याआधी भारतातील किन्नौर आणि जम्मू काश्मीर या ठिकाणच्या सफरचंदांना विशेष महत्व होते। त्याचबरोबर या गावाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वारसाही लाभलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात। मित्रांनो, मडावग हे गाव शिमलापासून साधारणतः 90 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गावाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गावाबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।